नो ड्रेस कोड, नो आय कार्ड, नो इन शर्ट हे असहकाराचं आंदोलन जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी गांधीगिरी मार्गाने सुरू केलं. त्याला 100% प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी या आंदोलनाची गांभीर्यानं दखल घेऊन सर्व संघटनांच्या प्रतिनिधींना सोमवारी चर्चेला पाचारण केलं होतं. जवळपास 1.5 तास अध्यक्ष आणि संघटना प्रतिनिधी यांची सकारात्मक चर्चा होऊन अध्यक्षांनी 18 जुलै रोजी सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील, कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे, ॲडव्होकेट सचिन देशमुख, दिलीप नकाते, अनिल मोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसंच संघटना प्रतिनिधी विवेक लिंगराज, मुनाफ आडते, अनिल जगताप, राजेश देशपांडे, डॉक्टर एस पी माने, नागेश पाटील, गिरीश जाधव, श्रीशैल देशमुख, लक्ष्मण वंजारी, अरुण क्षीरसागर, पांडुरंग कविटकर, त्रिमूर्ती राऊत, वाय पी कांबळे, बापूराव जमादार, भीमाशंकर कोळी, उमेश काटे, माधुरी शिंदे, नितीन पाटील, राजशेखर कंबळे, श्रीकांत मेहरकर, शंकर चलवादी, वासू घाडगे, जाफर शेख आदी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लागेपर्यंत हे असहकार आंदोलन सुरूच राहणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. जिल्हा परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष महोदय माननीय संजय मामा शिंदे यांनी सकाळी त्यांना पेपरच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून समजल्यानंतर तातडीनं सर्व संघटना पदाधिकाऱ्यांना त्यांनी माननीय उपाध्यक्ष शिवानंद पाटील साहेब, माननीय सभापती मल्लिकार्जुन पाटील साहेब, त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य माननीय भारतबाबा शिंदे, नकाते साहेब, खरात साहेब होते, त्यानंतर सचिन देशमुख साहेब होते, असे अनेक सदस्य मिळून त्यांच्या समक्ष साधारण 1.5 तास या 15 आमच्या मागण्यावर चर्चा केली, प्रश्न समजून घेतले, ते स्वतः समाधानी झाले आणि त्यानंतर आता 18 तारखेला गुरुवारी दुपारी 4 वाजता जिल्हा परिषद पदाधिकारी, प्रशासन आणि संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह बैठक आयोजित करण्याचे आश्वासन या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे. परंतु मामाने सांगितलं की बाबा ह्या मागं घ्या, पण मामाला आम्ही विनंती केली की कुठलंही आमच्या पदरात पडल्याशिवाय आम्ही हे गांधीगिरीचं आंदोलन मागं घेणार नाही.